महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांनी नुकताच नंदुरबार जिल्हा दौरा केला. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह त्यांनी विविध बैठका घेऊन अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या माध्यमातून नागरिकांचा सामाजिक शैक्षणिक व राजकीय स्तरावर अधिक विकास व्हावा यासाठी परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील असा विश्वास व्यक्त केला. नंदुरबार जिल्ह्यातील अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नवापूर, तळोदा, शहादा, धडगाव, अक्कलकुवा, मोलगी या परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नंदुरबार सारख्या अतिदुर्गम भागात आदिवासी बांधवांचे ज्वलंत प्रश्न आवासून उभे आहेत. आजही अनेक आदिवासी पाडे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. प्रेम, दया, शांतीचा संदेश देणाऱ्या ख्रिस्ती समाजाचे आरोग्य, शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मोठे योगदान राहिलेले आहे. भारत देश पारतंत्र्यात असताना अनेक भागात मिशनरी बांधवांनी येऊन समाजाला दिशा दिली. ती सेवा अधिक प्रभावी व्हावी यासाठी अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या माध्यमातून आणखी मजबूतीने काम करण्याचा मानस राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी केलेल्या दौऱ्यात स्थानिक विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका पार पाडली. येत्या काही दिवसात नंदुरबार जिल्हा व तालुका स्तरावर कमिटी स्थापन करून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून आणखी प्रभावीपणे काम केले जाईल अशी माहिती ज्येष्ठ साहित्यिक व इतिहास संशोधक विश्वास वळवी यांनी दिली आहे. महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषद ही गेल्या 22 वर्षापासून थोडासा आवाज वाढवतो कसं ना ठीक महाराष्ट्र अल्पसंख्याक विकास परिषद ही गेल्या 22 वर्षापासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर जवळजवळ 4 राज्यांमध्ये ती कार्यरत आहे आणि ती अनेक जो समाज आहे त्या समाजासाठी लढत असते. त्याचे अध्यक्ष अनिल भोसले साहेब हे आहे. तर नंदुरबारसारख्या दुर्गम आणि आदिवासी भागामध्ये देखील जो आदिवासी ख्रिस्ती समाज आणि आदिवासी समाज आहे त्यांना देखील अनेक समस्या आहे हे जाणून आम्ही गेल्या 3 दिवसाचा जिल्हा दौरा केला आणि त्याच्यासाठी आम्ही अनिल भोसले साहेबांना बोलवलं. आणि शहादा असो, धडगाव असो, मोलगी असो, अक्कलकुवा असो, तळोदा असो किंवा नवापूर असो, नंदुरबार तालुका असो, इथं आम्ही मोठमोठ्या संख्येने जे लीडर्स आहे ख्रिस्ती समाजाचे असतील, आदिवासी समाजाचे असतील, त्यांना एकत्र केलं आणि आम्ही सर्वीकडे मीटिंग्स घेतल्या. त्याच्यामध्ये लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. तुम्हाला काय समस्या आहे, तुमच्याकडे योजना पोचतात का, या सर्व समस्या जाणून घेतल्या. लोकांनी आम्हाला त्या समस्या सांगितल्या आणि त्याच्यासाठी अनिल भोसले साहेब इथं महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेद्वारे इथं एक संघटन उभं करणार आहे. त्याच्यामध्ये तालुका कमिटी आहे, जिल्हा कमिटी आहे आणि हे संघटन उभं करून इथल्या ज्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आदिवासी समाज पिसाळलेला आहे तर त्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न हे गेल्या दिवसामध्ये आपण करणार आहोत असं त्यांनी आश्वासन दिलं. आणि म्हणून आम्ही 15-20 दिवसानंतर एक मेळावा ठेवून एक संघटन उभं करून आणि त्या संघटनेच्या माध्यमातून जे कार्य महाराष्ट्र भारतभर MMCD करत आहे तेच कार्य नंदुरबारमध्ये आदिवासी समाजासाठी उभारणार आहोत. आणि यासाठी हा जिल्हा दौरा केला आणि त्याच्यामध्ये खूपच संख्येने आदिवासी बांधव असतील, ख्रिस्ती बांधव असतील, त्यांनी प्रतिसाद दिला. आणि नक्की जे मी प्राध्यापक डॉक्टर विश्वास वळवी आम्ही नक्की जे साहेबांनी जे आश्वासन दिलं आहे ते त्यांनी जो संघटन उभं केलं आहे त्याद्वारे ते कार्य करणार आहे आणि त्यांना आमच्या नंदुरबारच्या वतीने सर्व सपोर्ट करणार आहे आणि आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत आदिवासी समाजाच्या विकासासाठी.